काय म्हणणं आहे तुमचं ह्या मिरचीबद्दल? बघा तर, बडीशोप, खोबऱ्याचं केस, जिरं, किती छान दिसते. फक्त दिसायला छान आहे असं नाही बरं का, खायला तर खूपच खूपच पौष्टिक आणि खूपच चवदार आहे. नक्की नक्की ट्राय करा, लिंबू पिळून खा, थोडं आणखीन वरतून खोबऱ्याचा केस टाका. नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. बघितली ना आज आपली उडदाच्या डाळीची मिरची किंवा चटणी किती छान झाली आहे. नक्की नक्की तुम्ही बनवा, त्याआधी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा, आठवणीने बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ बघून बनवून ही रेसिपी खाऊन आणि नंतरून छान छान कमेंट करा. हां, तुम्हाला खूप आवडेल कारण ती खूपच छान झाली आहे. थंडीमध्ये विशेष ही तर खाल्लीच पाहिजे. बघा तर तिचा कलर पण किती छान आहे. चला तर आता आपण तयारी करू. तर येथे आपण ही उडदाची डाळ घेतली आहे सालासकट. हां, ही माझी घरचीच डाळ आहे. ही आपल्याला आता 2 ते 3 तास पाण्यात भिजत घालायची आहे स्वच्छ धुवून. तर 2-2.5 तास झाले, डाळ छान भिजली आहे आपली. हे बघा, आता ती परत एकदा धुवून घेऊ. तशी तर धुवूनच ठेवली होती मी. न धुता तुम्ही निथरत ठेवून दळायला घेतली तरी चालेल, म्हणजे त्यातलं प्रोटीन पण जाणार नाही. तर मग त्यासाठी आता मी हे लसणाच्या पाकळ्या आणि 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. त्या आपल्याला छानपैकी दळून घ्यायच्या. त्यात आल्याचे हे 5-6 तुकडे घेतले, हे दळून घ्यायचे. त्यातच आपल्याला डाळ दळायची. अशा प्रकारे धुवून मी निथरत ठेवली आहे. काही नाही, 5-10 ते 10 मिनिट थोडं पाणी निघतोर, कारण आपल्याला ही जी मिरची करायची आहे ती कोरडी कुरकुरीत करायची आहे. अशा प्रकारे मिरची आलं लसूण दळून घेतलं आहे. आता आपण ते भांडं जे मिरचीचं भांडं आहे तेच घेऊन त्यातच आपण ती डाळ दळून घेऊ. अशा प्रकारे आपली डाळ दळायची झाली आहे. मी बघा, थोडी अर्धी, थोडी बारीक आणि थोडी सगट पण आहे, अगदीच बारीक दळायचं नाही. आता मी सर्व दळून घेते. चला तर आता आपण मिरचीची तयारी करू, फोडणीची वगैरे. इथं मी 2 वगळ्या तेल टाकलं आहे. त्यात आपल्याला 1/2 चमचा जिरे टाकायचे. जिरे टाकल्यावर आपल्याला 1/2 चमचा सोप टाकायची बडीशोप. उडदाची डाळ उष्ण असते आणि सोप थंड असते, दोघांचाही समतोल व्यवस्थित राखला जाईल. 1/2 चमचा तीळ टाकायचे आपल्याला आणि हिंग टाकायचं आहे तर तो थोडा नंतरून टाकू, याच्यात जळतो तो. आता ही जी आपली मिरची दळलेली होती ती टाकू आपण. आता यात आपल्याला हळद वगैरे टाकायची नाही. तुम्हाला जर कलर हवा असेल तर टाकू शकता, मी शक्यतो टाकतच नाही उडदाच्या डाळीच्या मिरची. हे थोडीशी आपण ही परतून घेऊ. आता 1 चमचा आपण खोबऱ्याचं केस टाकू. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं म्हणजे टाका नाही तर नका टाकू, पण ते उडदाच्या डाळीत चवदार लागतं आणि त्याच्यामुळे असं व्यवस्थित त्याला तेल पण सुटेल. आता आपण असंही तीळ टाकलेलेच आहे त्यामुळे तेल सुटेल. थंडीमध्ये तुम्ही ही अशी उडदाच्या डाळीची मिरची अवश्य खा, शरीराला गरमाई येते आणि उडदाची डाळ ही प्रोटीनयुक्त असते भरपूर, हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर आता आपण हे जे दळलेलं आहे ते सगळं त्यात टाकून देऊ. तसं तर तुम्ही ही लोखंडाच्या तव्यावर पण करू शकता, कढईवर पण करू शकता, खूप छान कुरकुरीत होते त्यावर. तर आणि तुम्हाला जर ओलसर ठेवायची असेल तर तुम्ही ओलसर पण ठेवू शकता, कारण कुणाकुणाला अशी सुक्की कोरडी आवडत नाही. आता ही जितकी तुम्ही वाफवाल तितकी ती कोरडी कोरडी होत जाईल आणि चवदार पण लागेल. आता यात तुम्ही धना पावडरही टाकू शकता, आणखीन चवेत फरक. आत्ताच दिसायला किती छान दिसू राहिली. तर ती मी व्यवस्थित आता परतवून घेते आणि थोडा वेळ वाफत ठेवते. चवेपुरतं मीठ टाकू आणि थोडंसं हिंग टाकू. डाळीचे पदार्थ म्हटल्यावर हिंग पाहिजेच की नाही. आता ही अशीच कमी गॅसवर वाफून वाफून घ्यायची. ही शिजली जाईल आणि तुम्ही जितकी वाफवाल तितकी ती मोकळी होईल. चवीला खूप छान लागते. हां, एकदा तरी तुम्ही नक्की नक्की करून बघा.
खूप आवडेल तुम्हाला. एकदा केली तर तुम्ही नेहमी नेहमी तोंडी लावणं कराल. आता हे एक 10 मिनिट एकदम कमी गॅसवर वाफून घेऊ, परत हलवून घेऊ, परत वाफून घेऊ. वा एकदम मस्त. मध्ये मी एकदा हलवलं होतं बरं का, तुम्ही पण असंच मोकळं करून घ्या. खरं तर ह्या स्टेपला ती आता झालेली आहे, पण मला आणखीन थोडी मोकळी मोकळी करायची आहे. खूप मस्त वास सुटला आहे, जबरदस्त, खूपच चवदार, वेगळ्या चवेची आणि वेगळं काहीतरी. तुम्ही नक्की नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करा, आठवणीने बेल आयकॉनवर क्लिक करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला तुम्ही विसरून जाता, त्यामुळे माझे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत नाही. आणि करून बघा, खाऊन बघा, छान छान कमेंट करा. आवडलं तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये पण शेअर करा. आता परत 1-2 मिनटं वाफवली तर आणखीनच कोरडी होईल. वाफवायचं कारण असं की डाळ असते ती शिजली गेलेली पाहिजे, ती छान लागेल. आणि तसं न वाफवता होईल पण तरीही वाफवून घ्या. हे बघा झाली, आता जरा जवळूनच दाखवते. एकदम मस्त कशी भुरभुरीत झाली आहे, कुरकुरीत झाली आहे एकदम. खूपच छान, नक्की नक्की ट्राय करा हां, खूपच आवडेल तुम्हाला सर्वांना घरातलं आणि नवीन पदार्थ. तेव्हा चांगले चांगले खा, मस्त रहा, माझे व्हिडिओ बघत रहा. मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन. तुमची काही फरमाईश असेल तर सांगा की हे नको ते करून दाखवा असं तसं, नक्की करायचा प्रयत्न करेल. तर नक्की ट्राय करा, छान छान कमेंट करा.